पनवेलजवळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती पहाटेच्या सुमाराला 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना आदई गावाजवळ एका भरधाव टेम्पोनो ओमनी गाडीला मागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उरलेल्या जखमींवर पनवेलमधल्या कामोठे इथल्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहे. मरण पावलेले सर्वच तरुण मित्राचं लग्न आटोपून घरी परतत होते. रात्री पनवेलपासून 6 किलोमीटरवर त्यांची ओमनी बंद पडली. ती दुरुस्त करायला सर्वजण गाडी पनवेलच्या दिशेनं ढकलून नेत होते. इतक्यात आदई टोलनाक्याजवळ मागून येणाऱ्या टेम्पोनं गाडीला जोरदार धडक दिली. त्यात 3 जण ठार झाले. संतोष प्रजापती, रशीद खान, जुम्मन शेख, दिनेश जयस्वाल आणि अयोध्या यादव अशी मृतांची नावं आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगानं एकाचा बळी गेला. इथल्या नवी सांगवी परिसरामधील अनंत भोजनालयात फॉर्च्युनर कार घुसली. भरधाव वेगानं येणारी कार थेट भोजनालयात शिरली. या दुर्घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी. या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे. तर नाशिकमध्ये साखरेच्या गरम पाकात पडून एका लहान मुलीचा अंत झालाय. प्रकरणी डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी सद्गुरू या खासगी रुग्णालयाची तोडफोडही केली. गुलाबजाम बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साखरेच्या पाकात पडून 3 वर्षांची ही चिमुकली गंभीररित्या भाजली. त्यात तिचा मृत्यू झाला. पंचवटीच्या हिरावडीत राहणाऱ्या स्वरा शिरुडे असं 3 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यानं स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तो निष्काळजीपणामुळे मुलगी माझी दगावली आहे. मुलगी 90% जर का भाजलेली राहिली असती तर मुलगी 3 वाजेपर्यंत मम्मी पप्पा पाणी आणि ती 2 दा उभी पण राहिली. माझ्या मुलीचं ट्रीटमेंट जे झाली आहे त्याच्यावर मला उपचार ना मिळता त्याच्यावर डॉक्टरांवर योग्य ती कारवाई व्हावी. आणि दुसरी गोष्ट, मी जी काही तोडफोड केली आहे हे ते 1-4 सांगतील की CCTV कॅमेऱ्यात चेक करायचं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की लेडीजवर हात उचलला आहे असं मला कळालंय. तर लेडीजवर जो काही हात उचलला आहे हे काय मी काही मूर्ख नाहीये. मी फक्त लॅपटॉप फोडलाय त्यांचा. लेडीजवर कुठल्या प्रकारे आपण गुन्हा केला नाही कारण आपल्यालाही कळतं. आमची टीम रेडी होती, पेडियाट्रिशियन, प्लास्टिक सर्जन्स. आम्ही इमिजिएट तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली. ऑलरेडी जळालेल्यामुळे शरीरातलं तिच्या पाणी भरपूर कमी झालं होतं. शी वॉज इन सिव्हिअर डिहायड्रेशन आणि बऱ्यापैकी तिचा श्वास पण कमी लागत होता. त्या अनुषंगाने आम्ही सर्व ट्रीटमेंट चालू केले. नातेवाईकांना आम्ही सर्व एक्सप्लेन केलेलं होतं. नातेवाईकांना सगळी गंभीर अवस्था तिची काय आहे, काय परिणाम होऊ शकतात हे आम्ही सगळं इन्फॉर्म केलं. तशी रिटर्न आम्ही त्यांची कन्सेंट पण घेतलेली आहे. सर्व काही लिहून त्यांना वाचून त्यांना त्यांच्या 4 नातेवाईकांना आम्ही सह्या करून मगच आमचं सर्व काम आम्ही चालू ठेवलं होतं. पण साधारण 1-4 वाजेनंतर ती तब्येत आणखी खालवली. साधारण 4-4:30 वाजेच्या सुमारास ती एक्सपायर झाली. एक बालिका आहे 2.5 वर्षाची, स्वरा सचिन शिरोडे नावाची. ती राहणार अमृतधाम या ठिकाणची असून तिला सद्गुरी हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं असताना उपचारादरम्यान तिच्या 4:30 दरम्यान तिला मृत घोषित करण्यात आलं. त्या अनुषंगानं तिच्या पालकांची तक्रार आमच्याकडे घेण्यात आलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी दवाखान्या व्यवस्थापनावर चार्ज लावलेला आहे की यांनी डॉक्टर वेळेवर न पोचल्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. अशा शिवाय आम्ही चौकशी ED ची सुरू करून त्यामध्ये जर आम्हाला कोणी आरोपी निष्पन्न झालं तर निश्चितच त्याच्यावर पुढील गुन्हा दाखल करण्याची आम्ही तजवीज केली. बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यानं 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. रुद्र भुजबळ आणि रुद्र चव्हाण अशी 6 आणि 8 अशा अनुक्रमे वयांची 2 मुलं ही खेळत होती. ती खेळताना खड्ड्यात पडली. 6 फूट पाणी या खड्ड्यामध्ये होतं त्यामुळे ही मुलं या पाण्यामध्ये बुडून मरण पावली. येरवड्याच्या लक्ष्मीनगर भागामधली घटना. इथे मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळामध्ये काही खोल्यांच्या बांधकामाचं काम सुरू होतं. त्याकरता पाया खोदण्यात आला होता. 10 फूट खोलीचा खड्डा इथं खोदण्यात आला आहे. तोच खड्डा या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. दुर्घटनेमध्ये बांधकाम ठेकेदाराचा हलगर्जीपणा लक्षात येतोय. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे 2 चिमुकल्यांचा नाहक बळी गेल्यानं येरवडा परिसरात हळहळ व्यक्त होती आहे.
गोंदिया शहराच्या मध्यभागात असलेल्या फुटवेअर आणि पाईपलाईनच्या दुकानांच्या चाळीला मोठी आग लागली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत 15 दुकानं जळून खाक झाली. फुटवेअरची दुकानं, सौंदर्य प्रसाधनं तसंच कुकर शॉप, पान दुकानं, हॉटेल अशी रांगेतली सगळीच दुकानं जळून खाक झाली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय. तब्बल 2 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आग विझवण्याकरता भंडारा, गोंदिया, बालाघाटसह अदानी समूहाच्या बंबांची मदत घेण्यात आली. पुण्यामधली ही घटना पाहिल्यानंतर पुढची घटना नागपूरची आहे. नागपूरमध्ये खून करण्यात आलाय एका सुरक्षा रक्षकाचा. पेट्रोल पंपावरती हा सुरक्षा रक्षक कार्यरत होता, त्याचा खून करून इथली रक्कम पळवण्यात आली. खून आणि दरोड्याची ही घटना नागपूरमधल्या नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतली. गुरुदेवनगरमधल्या मुस्तफा हसन यांच्या मालकीचा पंचशील ऑटोमोबाईल या नावानं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावरती 75 वर्षांचे नूर खान हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे कर्मचारी पेट्रोल पंप उघडण्याकरता आल्यावर केबिनमध्ये त्यांना नूर खान यांचा मृतदेह दिसला. तसंच लॉकरमध्ये ठेवलेल्या सुमारे 13 लाखांची रक्कम चोरून देण्यात आल्याचं स्पष्ट झालं. बँकांना सलग सुट्टी असल्यानं एवढी मोठी रक्कम पंपावर ठेवण्यात आली होती. दरोडेखोरांनी CCTV रेकॉर्डर देखील काढून दिला आहे. दाट लोकवस्ती आणि गजबजलेल्या भागामधल्या पेट्रोल पंपावर पडलेल्या या दरोडा आणि खुनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 6 से 7 आदमी अंदर आए थे और उन्होंने चौकीदार का खून करके अंदर से कैश चुरा के लेके गए. वो 13 लाख के आसपास और साथ में क्या सीसीटीवी फुटेज भी लेकर सीसीटीवी DVR भी लेके गए साथ में. नगरमध्ये बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्याच्या गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेतली. जामखेडमध्ये शनिवारी झालेल्या हत्येनं परिसरात तणावाचं वातावरण आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याकरता गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पीडित राळेभात कुटुंबियांच्या सांत्वनाकरता केसरकर जाणार होते, मात्र सलग दुसऱ्या दिवशी जामखेड गाव बंद राहणार असल्यानं परिस्थिती चिघळू नये म्हणून केसरकरांनी जामखेडला जाणं टाळलं. जिल्ह्यामध्ये गावठी बंदुका राजरोसपणे बाळगल्या जातात, त्याविरोधात पोलीस आता विशेष मोहीम उघडणार आहे. एक वर्ष पूर्वी काही पोस्टर काढण्याचे वरून वाद झाला होता आणि त्यांच्यामुळेच हे मर्डरची घटना झालेली आहे असं आपल्याला FIR मध्ये आलेली आहे फॅक्ट्स. आणि यांच्यामध्ये एक गायकवाड म्हणून जे आहे योग गायकवाड, त्यांच्यामुळे हे गोविंद गायकवाड यांनी प्लस 4 ते 5 लोकांनी मिळून हे गुन्हा केलेले आहे अशी आपल्याला FIR मिळालेली आहे. नांदेडच्या पोलीस भरती भ्रष्टाचार प्रकरणी आरोपींकडून 20 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. लेखी परीक्षेमध्ये गुण वाढवून घेण्याकरता हे पैसे घेण्यात आले होते. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह 5 आरोपी मात्र अजूनही फरार आहेत. लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सांगलीमधल्या ज्या SSG कंपनीला देण्यात आलं होतं त्या कंपनीनं OMR स्कॅनिंगच्या वेळी काही परीक्षार्थींचे गुण वाढवून दिले होते. प्रत्येकी 7.5 लाख रुपये घेऊन गुण वाढवून दिले जायचे. त्याकरता 2 पोलीस कर्मचारी हे मध्यस्थीचं काम करायचे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये 15 जणांना वेड्या ठोकल्या. राज्यामध्ये आता CBSE आणि ICSE बोर्डाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याकरता मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू करून त्यांना शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण खात्यानं घेतला. याकरता राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या 13 शाळा प्रायोगिक तत्वावरती सुरू केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशा शाळा सुरू केल्या जातील किंवा काही शाळांना आंतरराष्ट्रीय बोर्ड अभ्यासक्रमात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. SSC बोर्डाचा अभ्यासक्रम काहीसा सोपा आहे, तर CBSE आणि ICSE बोर्डाची काठिण्य पातळी जास्त आहे. त्यामुळं हुशार विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करून 10वीच्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवली जाणार. आज एखादा अभ्यासातला हुशार विद्यार्थी आणि थोडा कमी हुशार विद्यार्थी एकाच मोजमापात मापला जातो, त्यामुळे काठिण्य पातळी स्वाभाविकपणे खाली येते. तर काही विद्यार्थी जर चांगल्या प्रकारे या अभ्यासात प्रगती करतात, त्यांना थोडं काठिण्य पातळी वरची देऊन या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या माध्यमातून त्यांना बाकी बोर्डाच्या बरोबर आणता येईल का असा प्रयत्न आहे.
मला असं वाटतं की हे आंतरराष्ट्रीय बोर्ड मातृभाषेच्या माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोठी देन असेल. नवनियुक्त मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विद्यापीठाच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी स्पष्ट केलं. तर या भेटीनिमित्तानं कुलगुरू रजिस्ट्रार तसंच विविध प्रकारच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी यावेळी कुलगुरूंनी शिक्षणमंत्र्यांकडे केली. महत्त्वाच्या रिकाम्या जागा भरल्या तर कामाची विभागणी होऊन काम सुरळीत ठेवणं सोपं होईल असं मत कुलगुरूंनी व्यक्त केलं. तसंच जिल्ह्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रांना मान्यता द्यावी अशी मागणी देखील यावेळी कुलगुरू पेडणेकरांनी केली. अडीच महिन्यांपासूनची कचरा कोंडी सोडवण्याकरता औरंगाबादमध्ये पुन्हा महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यामध्ये विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि महापौरांसह पालिकेच्या जवळपास 5,500 कर्मचारी सहभागी होते. नागरिकांना यावेळी कचरा वर्गीकरणाचं आवाहन करण्यात आलं. शहरात अजूनही ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे. पुढच्या 2 दिवसात कचरा उचलला जाईल असं आश्वासन यावेळी महापौरांनी दिलं. याआधी 30 एप्रिलपर्यंत शहर स्वच्छ होईल असा दावा महापौरांनी केला, पण आता आणखी 2 दिवस लागतील असंच त्यांनी सांगितलं. शहरामध्ये कचरा साठवला जाणार नाही तर विविध 6 ठिकाणी कचरा टाकून त्यावर त्वरित प्रक्रिया केली जाणार आहे. रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंच्या जयंती कार्यक्रमात गोंधळ झाला. आदेश बांदेकर आणि अभिनेते विजू खोटे यांच्यात वादावादी झाली. मुंबईच्या दादरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम आटपून आधीच घ्यायचा होता, तर मग प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित कसं केलं का केलं असं विजू खोटेंनी आदेश बांदेकरांना विचारलं. बांदेकरांनी आधीच कार्यक्रम उरकल्यानं विजू खोटेंनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गालबोट लागला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेता विजू खोटे आणि अंकुश चौधरींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र नियोजित कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही वेळ आधी शिवसेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष आदेश बांदेकर कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी दादासाहेब फाळकेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्याचवेळी विजू खोटे कार्यक्रमस्थळी पोहोचले, पण बांदेकरांनी कार्यक्रम आधीच उरकून घेतल्याचं पाहून विजू खोटेंचा पारा चढला. आदेश बांदेकर आणि विजू खोटेंच्यात वादावादी झाली, तर दुसरीकडे भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळकेंना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी कलाकारांनी केली. आज या क्षेत्राने खरं तर रोजगार मिळवून दिलेला आहे, आणि इतकं मोठं कार्य हे चित्रपटाच्या माध्यमातून घडतं आहे, आणि म्हणून आज आम्हाला जे वैभवाचे दिवस आलेले आहेत त्यामध्ये ही प्रेरणा जी आहे ती दादासाहेबांची आहे, आणि त्यातूनच आम्ही सगळे आज इतकी वर्ष छान आनंदाने जगतो आहोत. त्यांनी कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस खूप केलं, म्हणून आम्हाला सुखाचे दिवस आलेले आहेत. ज्या माणसाने आज हे बीज रोवलं आहे आणि त्याची परंपरा आज सगळेजण चालत आहेत, माझ्यानंतरची येणारी पिढीसुद्धा आता मोठी झाली, तर मला असं वाटतं की त्या माणसाचं हे कौतुक आहे, त्या चित्रमहर्षीचं कौतुक आहे. त्यांनी हे सुरू केलं आणि आज आम्ही त्या लावलेल्या झाडाखाली आम्ही बसून त्याची सावली घेतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ दादासाहेब फाळकेंना भारतरत्न देण्यात यावा यासाठी पाठपुरावा करत आहे. आमची इच्छा आहे, सर्व मराठी रंगकर्मींची इच्छा आहे की निश्चितपणे दादासाहेबांचा भारतरत्न हा दिलाच पाहिजे. पुण्याची मेट्रो कशी असेल, तिथले स्टेशन्स कसे असतील याचा एक्सक्लुझिव्ह लुक आम्ही आपल्याला दाखवतो. पुण्याचे मेट्रो स्टेशन पुण्याची ओळख असलेल्या मावळी पगडी, छत्रपती शिवरायांच्या मावळी पगडीच्या आकाराचं असणार आहे. पुण्याची संभाजीनगर आणि डेक्कन ही 2 स्टेशन्स पगडीच्या आकाराची असतील. जी 24 तासल्या स्टेशनचा एक्सक्लुझिव्ह फोटो मिळाला आहे. पुण्याच्या मेट्रो स्टेशनचा लोक पुण्याचं ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा असेल. बालगंधर्व मेट्रो स्टेशनचं आर्किटेक्चर हे सांगीतिक पार्श्वभूमीचं असेल. पुणे का एक बहुत ही महत्वपूर्ण इतिहास रहा है, वहाँ की सांस्कृतिक धरोहर है, वहाँ का म्यूजिकल ट्रेडिशन है, ये सब विश्वविख्यात हैं. और जब मेट्रो पुणे में बन रही है तो हम लोग ये कोशिश कर रहे हैं कि ये सारी चीज़ें मेट्रो स्टेशन्स में रिफ्लेक्ट हों. पुनेरी पगड़ी का जो डिज़ाइन इन 2 स्टेशन हमारे जो हैं संभाजी पार्क और डेक्कन जिमखाना के, उसमें अडॉप्ट किए हैं, इसलिए कि वो एक पुणे की अलग पहचान है. और उसका उद्देश्य ये था कि हमारे स्टेशन जो हैं वो भी पुणे की जो पहचान है उसको रिफ्लेक्ट करें, तो इसलिए ये निश्चय किया गया
कि स्टेशन्स के जो रूफ टॉप हैं वो बहुत दूर से नजर आएंगे और बहुत अच्छे दिखेंगे। सुट्ट्यांमुळे कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी वाढली, इतर राज्यातल्या भाविकांची देखील गर्दी वाढली। दर्शनाची रांग भवानी मंडपापर्यंत आली आहे। ऐन उन्हात भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला रांगा लावतात। सुट्टीच्या काळात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदिर परिसरात दर्शन मार्गावर मंडप उभारलेत। पिण्याच्या पाण्याची सोय दर्शन मार्गावरती केली आहे। समितीच्या योग्य नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलं। लॉंग वीकेंडमुळे पर्यटनस्थळी जशी गर्दी वाढली तशीच गर्दी शिर्डी आणि पंढरपुरातही वाढली। पारा चढलेला असतानाही आपल्या विठुरायाच्या दर्शनाला भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। सहकुटुंब नागपूर अमरावती मुंबई इथून दर्शनाला येणारे भाविक मोठे आहेत। दर्शनाला सुमारे 4-5 तास रांगेत उभारायला राहावं लागते। दर्शन रांग विणे गल्लीपर्यंत पोहोचली तरी देखील भाविक संयमीपणे देवदर्शनाला मोठी गर्दी करतात। भगवान गौतम बुद्धांची जयंती आज देशभर उत्साहात साजरी होते। बुद्ध जयंतीच्या निमित्तानं नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नागपूरच्या इंदोरा इथल्या बुद्ध पार्कमध्ये बुद्ध पहाट या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मातोश्री महानंदा महिला संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अनेक बुद्ध गीतं सादर करण्यात आली। आपल्या झंझावती प्रचाराकरता प्रसिद्ध असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकच्या निवडणुकीत प्रचाराला उतरणार आहेत। प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले मोदी कर्नाटकात तब्बल 15 प्रचारसभा घेणार आहेत। मैसूर जिल्ह्यातून त्यांच्या प्रचारसभांना उद्यापासून सुरुवात होणार आहे। 5 दिवसांच्या प्रचारामध्ये मोदींच्या दररोज 3 सभांचं आयोजन करण्यात येणार आहे। मोदींसोबतच भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसंच भाजपचे फायर ब्रँड प्रचारक योगी आदित्यनाथ देखील स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहेत। अमित शहांच्या 30 तर योगींच्या 20 सभा होणार आहेत। कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या चांगला रंगात येऊ लागलाय। 12 मेला होणाऱ्या मतदानासाठी काँग्रेस आणि भाजपने शक्ती पणाला लावली। भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी पक्षाचा प्रचार करतायत, पण रेड्डीवर असणारे 5,500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामुळे रेड्डींची प्रतिमा भाजपची डोकेदुखी ठरते। त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रेड्डींना प्रचारापासून दूर ठेवा असे स्पष्ट निर्देश राज्यातल्या नेत्यांना दिले। बेल्लारी हा जनार्दन रेड्डींचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे इथं प्रचाराला येणं अमित शहांनी टाळलं आहे। अमित शहांच्या आदेशानंतर रेड्डी भाजपचा खुला प्रचार करणं टाळतायत। रात्री उशिरा गावोगावी फिरून रेड्डींचा संपर्क मात्र सुरू आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांची भेट घेतली। लालू प्रसाद सध्या दिल्लीमधल्या एम्समध्ये उपचार घेत आहेत। यादव यांना सीबीआयच्या कोर्टानं चारा घोटाळ्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। शिक्षेकरता आज त्यांनी त्यांना रांचीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं, पण तिथे त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीत उपचारासाठी पाठवण्यात आलं। आता त्यांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना पुन्हा एकदा रांचीच्या तुरुंगात हलवण्याची तयारी सुरू झाली। दरम्यान लालूंनी रुग्णालयातूनच रांचीला नेऊ नका अशी विनंती केली। तिथल्या रुग्णालयात योग्य उपचार उपलब्ध नसल्याचं लालूंचं म्हणणं आहे। त्यादृष्टीने लालूंनी सीबीआयकडे सवलतीचा अर्ज केला। तिकडे कर्नाटकातला प्रचार आटोपल्यावर 15 दिवसांचा ब्रेक घेण्याच्या तयारीत राहुल गांधी आहेत। या सुट्टीत त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेला जायची इच्छा बोलून दाखवली। रविवारी दिल्लीत आंदोलनाच्या वेळी राहुल गांधी बोलत होते। येत्या 12 मेला कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे, त्यानंतर राहुल गांधी 15 दिवस राजकारणापासून दूर राहण्याची शक्यता आहे। वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसात प्रकाश झोतात आलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलवून घेतले। देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेट होतं असा दावा केला, त्यानंतर डायना हेडनला मिळालेला मिस वर्ल्डचा खिताब फिक्स होता असं विधान केलं। या दोन्ही विधानांवरून सोशल मीडियावरती विप्लब यांच्यावरती जोरदार टीका झाली। कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादातून वादग्रस्त विधानं टाळण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या होत्या। त्यातही पक्षाच्या एका मुख्यमंत्र्यानं केलेलं हे विधान कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा
विनाकारण मलिन करत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होते. त्यामुळे विप्लव देव यांना वेळीच समज देण्याकरता पंतप्रधानांनी दिल्लीत बोलवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्य प्रदेशात धारमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारांच्या छातीवरती त्यांच्या जातीचा संवर्ग लिहिण्यात आल्याचं पुढं आलं. या प्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले. धार जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू होती. वैद्यकीय चाचणी दरम्यान उमेदवाराच्या छातीवर SC ST असं लिहिण्यात आलं. त्यासाठी कारणही अजब देण्यात आलं. SC आणि ST संवर्गातल्या उमेदवारांच्या उंचीची मर्यादा वेगळी, त्यामुळे निवड प्रक्रियेत चुका होऊ नये म्हणून अशी जात लिहिल्याचा अजब तर्क देण्यात आला. त्यामुळे वादाला तोंड फुटल्यानं अखेर चौकशीचे आदेश देण्यात आले. T20 स्पर्धेच्या हंगामात कॅरेबियन फलंदाज क्रिस गेल पंजाबकडून खेळतो. या हंगामातही गेलची भेट चांगलीच तळपते. त्यानं शतक झळकवण्याची किमया साधली, मात्र बंगळुरूच्या संघानं कायम न ठेवल्यानं गेलनं नाराजी व्यक्त केली आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.